स्टडी टाइम लाइटली या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 11वी सहकार्य प्रकरण 6वे सेवा सहकारी संस्था यामधील स्वाध्याय अचूक पर्याय निवडा, अधोरेखित शब्द दुरुस्ती करून पुन्हा लिहा, एका वाक्यात उत्तरे लिहा इत्यादी सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. त्यापूर्वी आपण या चॅनलवरती नवीन असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बाजूच्या बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, त्यामुळे माझे नवीन अपलोड होणारे व्हिडिओज आपल्याला सर्वात पहिले बघता येतील. चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. सर्वात प्रथम प्रश्न वाचूया. प्रश्न आहे, अचूक पर्याय निवडा. गाव पातळी, रिकामी जागा, सेवा सहकारी संस्थेची वाटचाल, सभासदाची जबाबदारी, रिकामी जागा. आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत मर्यादित, 1951 सेवा सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र, 1958 अमर्यादित. तर विद्यार्थी मित्रांनो, गाव पातळी म्हणजे सेवा सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र हे गाव पातळीवर असते. म्हणजेच आपल्याला ऑप्शनमध्ये पण पर्याय दिलेला आहे, सेवा सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र गाव पातळीवर असते. म्हणजेच रिकामी जागेत सेवा सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र. त्यानंतर रिकामी जागा आहे सेवा सहकारी संस्थेची वाटचाल. म्हणजे सेवा सहकारी संस्था कोणत्या वर्षीपासून अस्तित्वात आली, तर आपल्याला दोन पर्याय आहे, 1951 तर 1958. म्हणजे याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, 1958. म्हणजे सेवा सहकारी संस्थेची वाटचाल ही 1958 पासून अस्तित्वात आली. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, सभासदाची जबाबदारी रिकामी जागा. म्हणजे सेवा सहकारी संस्थेमध्ये सभासदाची जबाबदारी कशी असते, अमर्यादित असते का मर्यादित असते? तर आपल्याला माहिती आहे सेवा सहकारी संस्था, कोणतीही सेवा सहकारी संस्था असो त्यामध्ये सभासदाची जबाबदारी ही मर्यादितच असते, म्हणून याचं उत्तर मर्यादित. त्यानंतरचा प्रश्न आहे, अधोरेखित शब्द दुरुस्ती करून वाक्य पुन्हा घ्या. 1. सेवा सहकारी संस्था दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करतात. विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य दुरुस्ती करून कसं होईल? सेवा सहकारी संस्था अल्प व मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा करतात. त्यानंतर आहे, सेवा सहकारी संस्था जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा जास्त किमतीला करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य दुरुस्ती करून कसं होईल की सेवा सहकारी संस्था जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा वाजवी किमतीला करतात. आणि शेवटचा प्रश्न आहे, सेवा सहकारी संस्थेची स्थापना राज्य पातळीवर केली जाते. तर हे विधान दुरुस्ती करून कसं होईल की सेवा सहकारी संस्थेची स्थापना गाव पातळीवर केली जाते. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे आपल्या व्हिडिओमधला, एका वाक्यात उत्तरे लिहा. सेवा सहकारी संस्था म्हणजे काय? तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण भागात शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या शेती उत्पादन वाढीसाठी शेतीपूरक वस्तू व सेवांचा पुरवठा करण्यासाठी स्थापन झालेली संस्था म्हणजे सेवा सहकारी संस्था होय. त्यानंतरचा प्रश्न आहे, सेवा सहकारी संस्थेचे भांडवल उभारणीचे मार्ग कोणते? तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर आहे, सेवा सहकारी संस्थेचे भांडवल उभारणीचे मार्ग पुढीलप्रमाणे: भागाची विक्री करून, ठेवी स्वीकारून, सभासद प्रवेश फी, राखीव निधी, देणग्या व अनुदान, राज्य सरकार, व्यापारी बँका यांनी दिलेली देणगी इत्यादी मार्गाद्वारे संस्था भांडवल उभारणी करते. 3 नंबर आहे, सेवा सहकारी संस्थेची व्यवस्थापन पद्धती कोणती? तर उत्तर आहे, सेवा सहकारी संस्थेची व्यवस्थापन पद्धती ही लोकशाही पद्धती आहेत.
चार नंबर आहे, सेवा सहकारी संस्था शेतीविषयक कोणत्या सुविधा पुरवतात? तर उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, सेवा सहकारी संस्था शेतीविषयक खते, बी बियाणे, कीटकनाशके, पशुखाद्य इत्यादी पुरवण्याच्या सुविधा उपलब्ध करून देतात। पाच, सेवा सहकारी संस्थेचे सभासदत्व कोणत्या व्यक्तींना दिले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर आहे सेवा सहकारी संस्थेचे सभासदत्व ग्रामीण भागातील शेतकरी, कारागीर व लहान व्यावसायिकांना दिले जाते। विद्यार्थी मित्रांनो, या संबंधित प्रश्नामध्ये काही आपल्याला अडचण असल्यास मला कमेंट करा, मी आपली अडचण दूर करण्यासाठी तत्पर आहे।